नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आपले नाव आहे टेक्निकल पिके. तर आपण आज बघणार आहे तुमचं टोरेज जर फुल झालं असेल आणि तुम्ही जर ॲप डाउनलोड करता आणि तुमची ॲप इन्स्टॉल होत नसेल तर ते फक्त प्रॉब्लेम आपलं टोरेज फुल झाल्यामुळेच होत आहे. तर मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे दोन. ते ट्रिक जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं आयुष्यभर तुमचं टोरेज फुल होणार नाही आणि तुमचा फोन कसलाही गेम खेळताना स्लो चालणार नाही. तर व्हिडिओ चालू करण्याआधी आपल्या व्हिडिओ जर लाईक केलं नसतं तर लाईक करून घ्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला भेटून जाईल. तर तुम्हाला जर इंस्टाग्रामला जर फॉलो करायचं असेल तर इंस्टाग्रामची पण मी लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर टेलिग्रामची पण मी लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन आपण टेलिग्राम जॉईन करू शकता आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे टेलिग्रामवरती विचारू शकता. तर जर आणि वेळ झाला तर आपल्या व्हिडिओला चालू करूया. तर सर्वांच्या फोनमध्ये सेटिंगचा ऑप्शन असतो, तर तो ऑप्शन आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर असं आपल्या इथं स्टोरेजचा ऑप्शन हुडकायचा आहे. तर मी हुडकतो, माझा एमआयचा फोन आहे. तर काही काहींच्या फोनमध्ये स्टोरेजचा ऑप्शन येत नाही, त्यासाठी वरती तुम्ही बघू शकता आपल्याला वरती बघू शकता आपल्या सर्च सेटिंगचा ऑप्शन दिलेला आहे. तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या इथं सर्च करायचं आहे स्टोरेज. तर मी सर्च करतो स्टोरेज. स्टोरेज सर्च केल्यानंतर आपले सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर बघू शकता आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल आणि आपल्यासमोर खूप सारे ऑप्शन दिसतील. तर आपल्याला बघू शकता वरतीच पहिल्या नंबरला स्टोरेजचा ऑप्शन दिलेला आहे. तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर बघू शकता आपलं सगळं स्टोरेज आलेलं आहे आणि बघू शकता टोटल माझ्याकडं 64 GB आहे आणि अवेलेबल आहे 7 GB. फक्त 64 GBतलं फक्त माझ्याकडे 7 GB अवेलेबल आहे. म्हणजे माझ्याकडं 64 GBमधून फक्त माझ्याकडे 7 GB राहिलेलं आहे. माझ्याकडे फोटो पण नाहीत आणि व्हिडिओ पण नाहीत एवढे, तरी माझ्याकडं 7 GBच फक्त राहिलेलं आहे. आणि ॲप्स पण माहीत नाहीत माझ्याकडे, तरी 64 GBमधून माझ्याकडे 7 GBच राहिलेलं आहे. तर तुम्ही खाली बघू शकता ॲप्स डाटा 10 GBचा आहे आणि पिक्चर्स आणि व्हिडिओ 9 GB आणि ऑडिओ म्युझिक रिंगटॉन्ग्स 1 GBचा आहे. तर कॅच डाटा काहीतरी आहे ती 4 GBचा आहे. आणि तुम्ही खाली बघू शकता फाईल्स माझ्याकडे 1 GB काहीतरी आहे आणि खाली असे खूप सारे ऑप्शन आहे. तर आपले तर कॅच डाटाचा काहीच उपयोग नाही. 4 GB घेतलेला आहे त्यानं, 64 GBमधून 4 GB घेतलेला आहे. तर त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला कॅच डाटाचा. तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ती डिलीट करून टाकायचं आहे. तुमचं व्हिडिओ डिलीट होणार नाही, काही डिलीट होणार नाही, फोटो व्हिडिओ काही डिलीट होणार नाही. आलतू फालतूच्या गोष्टी आहेत सर्व. आपल्या मोकार त्यानं 4 GB घेतलेला आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. तर ती डिलीट करण्यासाठी आपल्याला त्या कॅच डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर बघू शकता दिस ऑल क्लिअर कॅच डाटा फॉर ऑल ॲप्स होत नाही. तर आपल्या ॲप डिलीट होणार नाही, पिक्चर डिलीट होणार नाही, काहीच होणार नाही. तर आपल्याला ते ओकेवरती क्लिक करून आपल्याला सगळं डिलीट करायचं आहे. ते मी परत एकदा क्लिअर करतो, ओके करतो. तर बघू शकता तुम्ही माझं वरती 9 अवेलेबल 9 GB राहिलेलं आहे आणि टोटल 64 GB. माझं 2% 2 GB वाढलेलं आहे. मग 7 GB होतं ते आता 9 GB झालेलं आहे. तुम्ही बघू शकता होते तर असं तुम्ही वाढवू शकता. आणि खाली बघू शकता कॅच डाटा फक्त माझं 2 GBच राहिलेलं आहे. म्हणजे त्यातले 2-4 GB होते मगाशी, ते तुम्ही त्यातले 2 GB गेलेलं आहे आणि आता 2 GB फक्त राहिलेलं आहे. आणि तुम्ही वर्ष बघू शकता 9 GB वाढलेलं आहे. तर आणि असं तुम्ही कॅच डाटावरती क्लिअर करून ते 2 GB राहिले ते 0 करू शकता. 0 GB केल्यानंतर आपलं आणि 2 GB वाढेल, म्हणजे आपलं 11 GB होऊन जाईल. आणि तुम काय काहींचा 10-10 GB वाढलेला असतं कॅच डाटा. तर ते काय त्यांना माहीत नसतं, त्यांना त्याचं ठेवलेलं असतं, त्यामुळे त्यांचं कॅच डाटा 10-10 GB 20 GB वाढलेलं असतं. तर त्यामुळे त्यांचं स्टोरेज फुल होत असतं. तर आपल्याला अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि स्टोरेज आपलं साफ करू शकता आणि अशा प्रकारे तुमचं स्टोरेज फुल होणार नाही. तर आता 9 GB माझं स्टोरेज वाढलेलं आहे. तर आपण बॅक यायचं आहे आणि आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. दुसरा ऑप्शन सांगत आहे भाऊनं, तर APKचा ऑप्शन सर्वांच्या फोनमध्ये असतो. तर त्या APKच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे खूप सारे ॲप येऊन जातील. तर मी मागाशी डिलीट केलेले आहे ते ॲप. तर आपल्याला ते ॲप असतात ना, ते सर्व डिलीट करून टाकायचं. तर मी आता डिलीट नाही करत, कारण की ते आपण डिलीट केल्यानंतर आपल्या ॲप डिलीट होणार नाहीत. बघू शकता माझे ॲप आहेत. आणि तर व्हिडिओ आवडला असेल तर पाहून आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याच